नमस्कार, मी अमृता दीक्षित देशपांडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जलसा या सत्राची सुरुवात करत आहोत. दरवर्षी आपण उपाध्यवालीन वादन विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी जलसा हा उपक्रम राबवत असतो. आपलं वादन सर्वांसमोर सादर करण्याची संधी या जलशामधून विद्यार्थ्यांना मिळत असते. पण काही काळ झाला यामध्ये खंड पडलेला आहे आणि आपल्या आजूबाजूला उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपण सर्वजण एकत्र जमू शकत नाही. त्यामुळे आपण यावर्षीपासून आपण ऑनलाईन जलशाची सुरुवात करत आहोत. यावर्षीचं आपलं जलशाचं जे हे संपूर्ण सत्र आहे, म्हणजे या संपूर्ण वर्षभरात आपण जलशाचे जे कार्यक्रम करणार आहोत ते संपूर्ण सत्र आपण आपल्या लाडक्या केपी भावे काका यांना समर्पित करीत आहोत. 2 महिन्यांपूर्वी म्हणजे 13 मार्च 2021 रोजी श्री केपी भावे काका यांचं निधन झालं. ते आपल्याला सोडून गेले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्यांना आदरांजली म्हणून आपण हा जलसा त्यांना समर्पित करीत आहोत. भावे काकांविषयी थोडंसं सांगायचं झालं तर भावे काका आणि व्हायलिन हे खरं तर अद्वैत होतं. व्हायलिनवर त्यांनी अतिशय मनापासून निस्सीम असं प्रेम केलं. व्हायलिन हे वाद्य समजून घेण्यासाठी, त्यातल्या तांत्रिक गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांनी व्हायलिनचा प्रचंड अभ्यास केला. आणि केवळ भारतातलीच नाही तर भारताबाहेर परदेशात जाऊन सुद्धा जी दुर्मिळ व्हायलिन्स त्यांना मिळाली, त्यांचा त्यांनी संग्रह केला, ती व्हायलिन्स त्यांनी जपून ठेवली, जतन केली. भावे काकांनी अशा दुर्मिळ व्हायलिन्सचा फक्त संग्रहच नाही केला तर ज्या वादकांविषयी त्यांना आपुलकी आणि आत्मविश्वास वाटला अशा वादकांना, अशा विद्यार्थ्यांना त्यांनी ही दुर्मिळ व्हायलिन्स भेट म्हणून दिली. उपाध्ये व्हायलिन वादन विद्यालय, पंडित अतुलकुमारजी उपाध्ये आणि भावे काका यांचा स्नेह, यांचा ऋणानुबंध खूप जुने आहेत. या विद्यालयाचा कोणताही कार्यक्रम असू दे, भावे काका अतिशय मनापासून उत्साहाने नेहमी सर्व कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. त्यांचा आशीर्वाद द्यायला, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमी उत्साहाने विद्यालयामध्ये येत राहायचे. त्यांची कमी आपल्या सर्वांना निश्चितच जाणवणार आहे. व्हायलिनसाठी त्यांनी जे खूप मोठं काम करून ठेवलं त्याच्या ऋणातून तर आपल्याला मुक्त होता येणार नाही, पण त्यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या परीने आपण हा जलसा आज त्यांना समर्पित करत आहोत. आजच्या या आपल्या जलसाची सुरुवात आपण आपल्याच विद्यालयाचा एक विद्यार्थी अनिकेत गुंडेवार याच्या वादनाने करणार आहोत. अनिकेत विषयी मी थोडीशी माहिती आपल्याला सांगते. अनिकेत हा सध्या मुंबईमध्ये स्थायिक आहे आणि तो गिटारवरती भारतीय शास्त्रीय संगीताचं वादन करतो. पंडित भास्कर बुवा बखले, पंडित श्रीधर पारसेकर अशी समृद्ध परंपरा लाभलेल्या उपाध्ये व्हायलिन वादन विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. गेली अनेक वर्ष पंडित अतुलकुमारजी उपाध्ये आणि श्री तेजस उपाध्ये यांच्याकडे तो संगीताचं शिक्षण घेतो आहे. गिटार वादनाची स्वतःची अशी एक अनोखी शैली त्याने विकसित केली आहे, ज्यामध्ये त्याच्या वादनामध्ये आपल्याला गायकी अंग आणि तंतकारी अंग या दोन्हीचा अतिशय सुंदर मिलाप पाहायला मिळेल. नव्या पिढीमध्ये, विशेषतः तरुणाईमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत लोकप्रिय केलं पाहिजे असा अनिकेतचा मानस आहे आणि त्या दृष्टीने त्याचा प्रयत्न चालू आहे. तो एक उत्तम परफॉर्मर तर आहेच, पण त्याशिवाय तो एक संगीत निर्माता आणि मिक्स इंजिनियर देखील आहे. तसेच त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे आणि डिप्लोमा इन साऊंड इंजिनिअरिंग ही पदवी देखील प्राप्त केलेली आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी सर्वांकडून त्याला मी अनेक अनेक शुभेच्छा देते आणि
जलस्याची सुरुवात आपण अनिकेतच्या वादनाने करूया. ऐकूया अनिकेतचे गिटार वादन. Thank you.
Thank you.
Thank you.